घडामोडी पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्राइम स्पॉट यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, आजच्या बातमीपत्रात मी नम्रता गायकर आपलं स्वागत करते. कल्याण शहर भाजपतर्फे महावितरणाच्या तेजस्वी कार्यालयासमोर आज टाळे ठोको आंदोलन करण्यात आले. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने वीज बिलांबाबत नागरिकांची फसवणूक केल्याचे सांगत कल्याण शहर भाजपतर्फे महावितरणाच्या तेजश्री कार्यालयासमोर टाळे ठोको आंदोलन करण्यात आले. कोरोना काळात एकीकडे राज्यातील अनेकांच्या नोकऱ्या रोजगार गेले असताना राज्य सरकार मात्र जबरदस्तीने वीज बिल वसूल करत आहे. ही अत्यंत चुकीची भूमिका असून राज्य सरकारने त्वरित हा निर्णय मागे घेत जनसामान्यांना दिलासा देण्याची मागणी यावेळी भाजपच्या प्रेमनाथ म्हात्रे यांनी केली. लॉकडाऊन मध्ये सर्वसामान्य माणसांच्या पूर्ण नोकऱ्या गेल्या. गेले भारतीय जनता पार्टी प्रदेशाच्या वतीने हा तिसरा आंदोलन आहे एमएसएमईवर. माननीय प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील तसेच विधानसभेचे विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीससाहेब यांच्या नेतृत्वाखाली हा टाळे ठोको आंदोलन आज घेण्यात आलेलं आहे. आम्हाला हेच सांगायचं आहे का, एक आंदोलन तिसरं आंदोलन केलं तरी या सरकारला जाग येत नाही. पण आम्ही जोपर्यंत हा वीज बिल सर्वसामान्य लोकांचा कमी होत नाही तोपर्यंत कंटिन्यू आम्हाला 100 आंदोलन करायला लागले तरी आम्ही करणार भारतीय जनता पार्टीचे. तसेच या प्रश्नावर जोपर्यंत सरकार नागरिकांना दिलासा देत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहण्याचा इशाराही भाजपतर्फे देण्यात आला. यावेळी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तेजश्री कार्यालयाच्या प्रवेशद्वाराला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी त्यात हस्तक्षेप करीत भाजप कार्यकर्त्यांना रोखून धरले. यावेळी भाजपाकडून उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात भाजपचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. ब्युरो रिपोर्ट, कल्याण, महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज. वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबायची. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह. तुर्तास धन्यवाद.